विशेषतः कोथरूड परिसरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या कल्याणी देशपांडेला 2016 अटक करण्यात आली होती. या कल्याणी देशपांडेला आता न्यायालयानं 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. कल्याणी देशपांडे हिच्यावर 15 अधिक गुन्हे दाखल आहेत. कोथरूड परिसरातल्या एका उच्चभ्रू सोसायटीत वेश्या व्यवसाय चालवल्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला होता. 2005 ते 2015 या काळात कल्याणी देशपांडे हिने पुणे शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. कोण आहे ही कल्याणी देशपांडे? वेश्या व्यवसायात तिनं आपलं बस्तान कसं बसवलं होतं? वेश्या व्यवसाय कायमचा बंद का होत नाही? किंवा वेश्या व्यवसाय कोण करू शकतं? या सर्व प्रश्नांची उत्तरं देत आहेत सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भांबरे. राजेंद्र भांबरे पुणे पोलीस दलात कार्यरत असताना त्यांनी कल्याणी देशपांडेच्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला होता. काय म्हणालेत राजेंद्र भांबरे पाहूयात. कल्याणी देशपांडेला मी साधारणतः 2002-03 पासून ओळखतोय. पुणे शहरात जसा आय टी पार्क वाढायला लागला, आय टी कंपन्या यायला लागल्या, नवीन इंजिनियर्स यायला लागले, त्यांना पगार भरपूर होते आणि त्या भागामध्ये कल्याणी देशपांडेचं प्रस्थ वाढायला लागलं. म्हणजे वाकड, तुमचं चतुशृंगी, हिंजवडी या भागामध्ये प्रस्थ वाढायला लागलं आणि मुली गोळा करून त्यांच्याकडनं वेश्या व्यवसाय करून घेणे हा तिचा व्यवसाय होता. पुढे काळाच्या ओघामध्ये तिचा व्यवसाय वाढायला लागला, जसं शहर वाढायला लागलं हे त्याप्रमाणे. आणि तिच्यावर माझ्या माहितीप्रमाणे आम्ही असताना एक साधारणतः आम्ही असतानाच एक 10-12 केसेस होता. त्याच्यामध्ये एक त्याच्यावर 2 महत्त्वाचे गुन्हे होते. एक हवेली पोलिशनचा एक 302 मर्डरचा गुन्हा दाखल होता आणि एक चतुशृंगी मर्डरचा गुन्हा दाखल होता. आणि मला असं वाटतं आत्ता एक तिच्यावर 20-21 गुन्हे दाखल असावेत. आणि कोथरूडच्या पिटा केसमध्ये एक मोका लावण्यात आला, मला वाटतं नितीन भोसले पाटलांनी त्याचा तपास केलेला आहे आणि त्या मोक्यामध्येच मला वाटतं आत्ता परवा काल शिक्षा लागलेली आणि त्यामुळेच हे सगळं प्रकरण तुमचं चर्चेत आलेलं आहे. या क्षेत्रामध्ये विविध शहरातनं काही मुली कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आणायची. उदाहरणार्थ मुंबई, अहमदाबाद इकडनं अशा मुली कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आणायची आणि मग त्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने 20 दिवसासाठी 30 दिवसासाठी मुली आणून त्यांना विशिष्ट प्रकारचे एक अमाऊंट ठरवली जात असे आणि त्या मग मुली या पेशव्यासाठी पुरवल्या जात असत. आणि या विविध लॉजेसवर हा व्यवसाय चालत असे. तसंच तिने अलीकडे सूस रोड जो आहे, चतुशृंगीवरनं सूसला जो रोड जातो त्या रोडवर तिथे एक पूर्वी घर होतं. त्याला सगळेजणं तिला व्हाईट रंग दिला असं त्या बंगल्याला सगळेजणं व्हाईट हाऊस असं म्हणत असत. पण तिथे एक मर्डर दाखल झाला, तो चतुशृंगीला मर्डर दाखल झाला आहे. तेव्हापासून ती जागाही ती बंद करण्यात आली, सीज करण्यात आली. आणि त्याच्यानंतर मला वाटतं या पिठाच्या केसमध्ये ही पहिलीच मोक्याची केस आहे की ज्यात शिक्षा लागलेली. पुण्यात तरी नक्की मला आठवत नाही आता की दुसऱ्या कुठल्या केसमध्ये शिक्षा लागलेली असेल. हा लक्षात आलं तिचं सधी स्थानिक काही मुली मुलींकडनं ती व्यवसाय करून घेत असे. परंतु नंतर जसं तिच्या लक्षात आलं की ग्राहक येणारा हा आय टी इंजिनियर मुलं आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे आणि बहुतेक मुलं ही बॅचलर स्वरूपाची असल्याकारणाने तुम्ही जरी तर बॅचलर मुलं असल्यामुळे या व्यवसायाकडे ते मुलं यायचं प्रमाण वाढलं आणि पैसे भरपूर असल्यामुळे ती बाहेरनं मग मुली मागवायला लागली आणि त्यातनंच ते हे सगळं ज्याला म्हणता येईल हे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट हे चालू करण्यात आलं. तिला लगाम लागला तर एक तर ती मर्डरमध्ये पूर्वी 1-2 वर्ष आत होती आणि या परवाच्या मोकाच्या केसमध्ये जवळजवळ 5-6 वर्षापासून मला वाटतं ती सध्या मोकामुळे येरवडा जिल्हा आहे आणि त्यामुळे ती आत असल्यामुळे या व्यवसायाला तिला लगाम लागलेला आहे. आता हल्ली मोबाईल आलं आहे, फेसबुक आहे, तुमचं ज्याला म्हणतात एस्कॉर्ट सर्व्हिस म्हणून एक तुम्हाला एक फीचर मिळेल. त्या एस्कॉर्ट सर्व्हिसवरनंही तुम्हाला मुली कुठे आहेत, कुठे यायचं मुलींनी, कुठे जायचं, मग गाडीमध्ये मुली असत, काही कार वापरल्या जायच्या, त्या विशिष्ट अशा निर्जन रोड आहेत, वाकडचा रोड आहे एक बाहेरचा किंवा सर्व्हिस रोड आहे. त्या सर्व्हिस रोडवर तुमच्या बालेवाडी स्टेडियमच्या अलीकडे मग तिथे त्या सर्व्हिस रोडवर गाडीमध्ये मुली बघ असत, मग तिथे फोनवरनं संपर्क साधून त्या मुली बघण्यासाठी किंवा निवडण्यासाठी त्या रोडवर ग्राहक जात असे त्याच्या कारमधनं, मोटरसायकलमधनं. आणि मग पुढे पसंत पडली मुलगी वगैरे तर मग त्या कारमधनं घेऊन जाऊन त्यांचे लॉजेस ठरलेले असतात, त्या लॉजेसवर ते नेऊन त्यांची कृत्य पुढची करत असत. मी पुणे सामाजिक सुरक्षा विभागाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना आमच्या खात्या ब्रँचमार्फतही तिच्यावर कारवाई करण्यात आली, त्यावेळी तिला अटक करण्यात आली होती एवढं मला आठवतं. ची कारणं अशी आहेत की स्पष्टच बोलायचं झालं तर वेश्या व्यवसाय एक सोशल नीड आहे. जरी आपण काही म्हटलं लोक उघड बोलायला तयार नसतात, परंतु तुम्ही जर बघितलं तर ब्रिटिशांच्या काळातही त्यांचं सैन्य होतं,
जिथे जिथे सैन्याची त्यांचे मोठाले तळ होते, कलकत्ता असेल, मुंबई असेल, तिथे तिथे ब्रिटिशांनी त्यावेळेला वस्त्या स्थापन करताना तिथे वेश्यांच्याही वस्त्या स्थापन केल्या. कारण त्यांचे सैनिक हे बाहेरून आलेले आणि एकटेच असत, त्यांच्याबरोबर कुटुंब नसत, तर त्यावेळी एक सामाजिक नीड म्हणून त्यावेळेला तिथे अनेक वेश्यालयं चालू झाली. आणि ही पण आपण बघितलं तर त्या ह्याच्यातनंच असं आहे की जोपर्यंत लोक स्वतःहून जाणं बंद करणार नाही तोपर्यंत हे चालूच राहणार आहे. पण मला नाही वाटत की असं कधी होईलच. पिटा ॲक्ट सांगतो, भारतीय आपला जो कायदा आहे हा पिटा ॲक्ट हा सांगतो की एकट्या सज्ञान स्त्रीला तिच्या उपजीविकेसाठी वेश्याव्यवसाय करता येतो, परंतु दोन स्त्रियांना एकत्र येऊन, दोन किंवा अधिक स्त्रियांना एकत्र येऊन वेश्याव्यवसाय करता येत नाही. किंवा त्या स्त्रियांनी जे उत्पन्न मिळवलं असतं वेश्याव्यवसायातनं त्याच्यावर दुसऱ्या कुठल्याही माणसाला उपजीविका चालवता येत नाही असं कायदा म्हणतो.